लक्ष्मीला त्या ठिकाणी जवळ येण्याला भीती वाटते. सगळे उपाय खुंटले. शेवटी ब्रह्मादिक देवाने विचार केला आणि त्याने प्रल्हादाला विनवलं, प्रल्हादा आता तूच प्रभूंना शांत करू शकतोस. महाराज, एखादी वाघीण किती जरी सगळ्या जगासाठी क्रूर असली तरी तिच्या छाव्यांसाठी मात्र ती क्रूर नसते. तिथे छाव्या तिच्या अंगावर वाटेल तसे उडे मारू शकतात, त्याला वय नसतं. एखादा मोठा मनुष्य खूप रागावलाय आणि त्याचा गोड नातू त्याच्याजवळ गेला, त्याच्याकडे पाहिल्यानंतर राग आपोआप शांत होतो, रागाचा पारा खाली येतो. सगळ्याने प्रल्हादाला विनंती केली आणि प्रल्हादजी भगवंताकडे पाहतायत, भगवान इकडे तिकडे फिरतात. शेवटी प्रल्हादाने धावत धावत जाऊन एकदम भगवंताच्या पायाला मिठी घातली. देवाला जाणवलं कुणीतरी आपल्या पायावर पडले, पण देवाला सहज खाली पडलं. छोटासा प्रल्हाद पायावर होता, भगवंताच्या नेत्रात अश्रू आले, भगवंताने प्रल्हादाला उचलून घेतलं. स्वपाद मूले पतितंत मरभगं विलोक्य देव कृपया परिवृतः उत्थापित चीष्णधाकरम्बुजं कालाहि वित्रस्त धियां धृताय. निरागस छोटा प्रल्हाद देवाकडे पाहतोय, प्रभू प्रल्हादाकडे प्रेमानं पाहतात. राग तर कधीच मावळलेला आहे. प्रभूंच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. प्रल्हादाच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. रोम रोम पुलकित झाला, कंठ सद्गतीत झाला. भगवान प्रल्हादाला बोलू लागले, प्रल्हादा मला माफ कर बेटा, मी यायला खूप उशीर लावला. प्रल्हादाने म्हटलं, देव असं का बोलतात? अरे माझ्यासाठी तुला किती श्रम कष्ट घ्यावे लागले, किती यातना सोसाव्या लागल्या. प्रल्हादाने म्हटलं, देवा मला तुम्ही काहीच यातना होऊ दिला नाही, मला तुम्ही फुलासारखं ठेवू. प्रल्हादानं विष प्यायला दिलं, पण प्रल्हादानं विष पिलं पण विष पचवलं भगवंताने. जो मद होय अनन्य शरण त्याचे निवारी न जन्म मरण या लागी शरणागता शरण्यो मीची एको. अनन्य भावानं तुम्हाला शरण येतो ना, त्याचं मी सगळं पाहतो. योगक्षेम आघवा तयाचा मजची पडला पांडवा. भगवंताच्या स्पर्शानं प्रल्हादाचं सगळं ज्ञान दूर झालेलं होत. सतत करस्पर्श दूत अखिन अशुभा, सगळं अशुभ देव निघून गेलं. ऋषभ इतका आनंद आनंद प्रल्हादाच्या अंतरंगामध्ये मावेनासा झाला. डोळ्यातून अशुभच्या धारा वाहूल्या गेलेल्या आणि प्रल्हादानं अत्यंत प्रेमान गदगदीत वाणीनं आपले चिमुकले हात जोडून भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. पंचेचाळीस श्लोकामध्ये प्रल्हादानं भगवंताची स्तुती केली. काय म्हणतात प्रल्हाद? ब्रह्मादय सुरगणा मुनयोत सिद्धा सद्वैकतानमतयो वचसां प्रवाहमे आराधितुं गुरुगुणैरधुनापि पिप्रुः किन्तोष्टुमर्हति समे हरिरुग्रजाते. देवा ब्रह्माजी के देव अनेक प्रकारचे मुनी सिद्ध तपस्वी हे सुद्धा आपल्या रूपाचं वर्णन
करून द्यायला असमर्थ आहे. त्यांची वाणी सुद्धा आपलं वर्णन नाही करू शकत, आपली स्तुती नाही करू शकत. देवा मी तर एक सामान्य अशा दैत्य कुळामध्ये निर्माण आलेला एक छोटासा दैत्य बालक आहे, असुर आहे. मी आपल्याला काय प्रसन्न करणार आणि मी आपली काय स्तुती करणार आणि माझ्या स्तुतीने आपण काय प्रसन्न होणार? विनम्रता पहिल्यांदा प्रकट करतात बल्लभ. मोठे लोक जे असतात ना, आपल्याला काय येतं ते सांगत नसतात, ते हे असंच म्हणत असतात मला काही येत नाही, मला काही ज्ञान नाही. इथं असा उलटा न्याय बघा, जो काही येत नाही म्हणतो ना त्याला येतं आणि जो मला खूप येतो म्हणतो ना त्याला काहीच येत नाही. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये असं उलट सूत्र आहे. प्रल्हादाने म्हटलं, देवा पण मला एक ठाऊक आहे, आपली प्रसन्नता कशावर अवलंबून आहे? मन्ने दना बिडल रूप तपस्वी कौज तेज प्रभाव बल पौरुष बुद्धि योगा नाराधना ये भवन्ति परस्य पुंसो भक्त्या तु तोष भगवान गजयूथ पायो. तुमच्या प्रसन्नतेसाठी काय लागतं? तुमच्या प्रसन्नतेसाठी धन नाही लागत, रूप लागत नाही, तेज प्रभाव बल पौरुष बुद्धी योग हे काहीही आपल्या प्रसन्नतेसाठी आवश्यक नाही. कुणाकडे खूप धन आहे, जगामध्ये धनवान लोक कमी आहेत का? ते भारतातले सर्वात श्रीमंत मनुष्य आहे, त्याने आपल्या पत्नीला वाढदिवसाला कितीतरी करोड रुपयाचे विमान दिलं म्हणे. आहे धनदानगे लोक खूप आहे, पण भगवंताला त्या धनाची काय गरज? कोणी म्हणेल पैशाच्या जोरावर आपण देवाला त्या ठिकाणी प्रसन्न करून घेऊ शकू? महाराज लक्ष्मी त्याच्या पायाची दासी आहे,